स्त्री सम मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व अशा चारही गुणांचा संगम तिच्या ठाई होता. त्या राष्ट्रमाता, राजमाता, आऊसाहेब जिजाऊ सह्याद्रीच्या सायंकपारीवर स्वराज्याचं देखणशिल्प करणारे छत्रपती शिवराय, उत्तम पंडित, उत्तम लेखक, उत्तम न्यायाधीश असं म्हणतात. ज्याला शास्त्र येतं त्याला शस्त्र येत नाही, ज्याला शस्त्र येतं त्याला शास्त्र येत नाही. परंतु शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये पारंगत असलेले आणि त्यांच्या या कर्तृत्वाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या दोन्ही गोष्टीमध्ये नोंद घेतली असा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती संभाजीराजे. आपण या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं आहोत, ॲग्रिकल्चर फील्ड आपण चूज केलं. महात्मा फुलेसाहेब म्हणायचे, त्या गोऱ्या सरकारला ते दट्टवून सांगायचे की इथल्या शेतकऱ्याला तर द्याच पण त्याच्या मुलाला सुद्धा कृषीचं व्यावसायिक शिक्षण द्या. जे की आपण घेतोय ते त्यांच्यामुळं घेतोय. असे फुलेसाहेब, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. 16 ऑगस्टला एका लोकनायकानं विधानसभेवर मोर्चा काढला आणि ठणकावून सांगितलं देशाला ही आझादी झुटी आहे क्योंकि देश की जनता भुकी आहे. पुढे ते असंही म्हणतात की संसद देखील हिजड्यांची हवेली झाली आहे, इथली न्यायव्यवस्था कित्येकांची रखेल झाली आहे, मी माझ्या व्यथा मांडू कुणासमोर, कारण की इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. आज तीच गोष्ट या भारतात घडत आहे. माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असं पण तुम्ही क्लेम अण्णाभाऊ साठेंवर करू शकता, ते त्यांनी बोललेलं होतं. असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित तरुण तडफदार आपल्या कॉलेजचं नेतृत्व आदरणीय डॉक्टर पंचेबाई सर, गायत्री मॅडम, मानापुरे मॅडम आणि राठोड सर आणि समोर उपस्थित असलेले माझे गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. आता सावित्रीबाई फुले, एक जर विचार केला आपण 100% महिला, 100% महिलामधले एक महिला राष्ट्रपती झाली, त्यांचं नाव प्रतिभाताई पाटील. दुसऱ्या इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या. तिसरी महिला काँग्रेससारखा मोठा पक्ष भारतभर पसरलेला त्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी. हे तर सोडा, वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक किंवा ह्या इथं बसलेल्या आहेत मॅम, सर्व ठिकाणी स्त्रिया गेल्या. फक्त मी चार वर्ष झाले मला एचओडी मॅम दिसल्या नाही कोणी, तेवढं आपले आदरणीय जर बघतील अशी विनंती. त्या पदापर्यंत अजून जायचं राहिल्या, हेड ऑफ सेक्शन सुद्धा मला एखादी मॅम झालेलं बघायचंय. तर या सर्व क्षेत्रामध्ये गेल्या, पण आपण जे सर्वे करत नाही का एकंदर कळतं ना की कोणाची जयंती असली की आजकाल स्टेटस टाकायची पद्धत आपण वापरतो, तर स्टेटसमध्ये कळून येतं की यार आता ज्यांच्यामुळं आपण स्टेटस टाकू शकतो अशा सावित्रीमाईचंच आज स्टेटस आमच्या भगिनी टाकत नाही. मला कोणत्या धर्मावर तर बोलायचं नाही, धर्माबद्दल बोलण्याचं कारण नाही, ते व्यासपीठही नाही, परंतु नुकताच नाताळ पार पडला येशू ख्रिस्त, त्यांच्याबद्दल आमच्या भगिनी जर विचारलं काय माहिती आहे, काहीच माहीत नाही, फक्त इनं ठेवलं मला ठेवायचं, इनं ठेवलं मला ठेवायचं, सगळ्यांनी ठेवलं ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो अधिकार दिलाय ठेवा, परंतु जिच्यामुळं आपण ते स्टेटस टाकायच्या लायक झालो तिचं सुद्धा स्टेटस आपण ठेवलं पाहिजे. परंतु सावित्रीबाई फुले 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली होती. मग शाळा सुरू केली तेव्हा त्या मुलींना शिकवण्यासाठी जायचं तर तेव्हा फुलेसाहेब म्हणायचे 2 लुगडे घेऊन जा, कारण की वाटेनं त्यांना कोणी दगड मारायचं, कोणी शेण मारायचं. दगड मारला की डोक्यात तो दगड लागायचा, पाटील दगड लागायचा, दगड लागल्यानंतर दगड रक्त भंबाळ व्हायचा. आपलं असं म्हणावं, कोणी पाठीवर हात टाकावा, तू चांगलं काम करतेस किंवा ज्योतिराव तुम्ही चांगलं काम करताय असं म्हणणारं कोणीच नव्हतं. परंतु जी
महिला चूल आणि मूल एवढीच मर्यादित होती. तिला ती त्यातून बाहेर काढायची होती आणि ते मारणारे दगड माझी सावित्री माई वेचत गेली आणि तिला वाटलं आता याचा बदला ह्याच्या मी काही 5-6 मुली शिकवते, या 6-6 शिकवतील, 6-6 हजार शिकवतील, सगळ्याच शिकल्या आणि ह्या उद्या चालून माझा बदला घेतील. परंतु झालं उलट. आम्ही काय केलं, ते जे दगड मारले होते सावित्री माईला लोकांनी, हा त्या दगडाचं रक्त पुसलं आणि त्याला सिंदूर लावला आणि जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणापासून आम्ही शांबालाची पोटी वाचली. आताही जरी तो विचारलं ना, विचारतोस विद्येची देवता कोण, सरस्वती पाहिली नाही ना आम्ही, आम्हाला शिक्षण देणारी आमची आई बहीण आज जी शिकते आहे, जी तिच्या न्याय हक्कासाठी लढते आहे, ती सावित्री माई आहे ना. मग आम्ही सावित्री, आम्ही सरस्वतीला, हा ठीक आहे दैवत आहे, दैवताचा मान, पण एका माणसाचं दैवत पाहान तुम्ही ज्यानं तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. परंतु या भारतामध्ये जे झेंडूबामचे ऍड करतात ना असे ऍक्टर, त्या ऍक्टरना भारतरत्न दिलेलं आहे, त्या भारतरत्नाचा अपमान आहे. परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, अरे कोणता काळ होता तो, इंग्रजांचा काळ, पेशव्यांचं सरकार, अशा अवस्थेमध्ये त्यांनी दगड माती शेणमाती अंगावर घेऊन आपल्याला शिक्षणाची गंगा आपल्या घरापर्यंत आणली, पण त्यांना या भारत देशामध्ये भारतरत्न नाही मिळत. मग प्रश्न निर्माण होतो, याला लोकशाही म्हणायचं का? त्या विषयात आपण नकोच जायला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी गरज कशाची हो. आपण म्हणतो पंतप्रधान बदला, आता दिल्लीत केजरीवाल खूप चांगलं काम करू लागला, लोक म्हणत नाही हा पीएमच झाला पाहिजे. अरे तो पीएम झाल्यापेक्षा तू बदल ना, माणूस बदलला, नागरिक बदलला, आमदार खासदार आणि सगळी सिस्टीम चेंज होते, म्हणून आपल्याला बदलण्याची गरज आहे. परंतु तसं कुठं होताना दिसत नाही. मॅम कोणताही न्यूजपेपर उचलला ना, या भारतामध्ये आपल्याला 4 पेक्षा जास्त बलात्काराचे प्रकरणं वाचायला मिळतात. मग कसं म्हणायचं, आम्ही जिजाऊंच्या लेखी ना, आम्ही सावित्रीबाईच्या लेखी म्हणूच नाही शकत, तो म्हणण्याचा अधिकार आपण गमावलाय. का गमावलाय? जिजाऊंना जेव्हा डोहाळे जेवण होतं, जेव्हा जिजाऊ गर्भावस्थेमध्ये होत्या, जेव्हा छत्रपती शिवराय पोटामध्ये होते, तेव्हा जिजाऊला काय वाटायचं, काय खावं वाटायचं? आम्हाला काय खावं वाटतं, आमच्या भगिनींना चिंचा खावं वाटते, किंवा बऱ्याच गोष्टी सांगून ठेवल्या, आम्ही वाचलं नाही ना, त्याच्यामुळं आम्हाला माहीतच झालं नाही. सुईद्वारेनं सुद्धा माझी आई शिवत नव्हती, मी जेव्हा पोटत होतो आईला विचारतो मी, शिवत नव्हती, कारण की माझ्या कानाला कुठं छिद्र भेटत म्हणून, म्हणजे शिक्षण नव्हतं ना. परंतु आता आम्ही एज्युकेटेड झालो ना, आता आम्ही बदल करायला पाहिजे. तेव्हा त्या शतकामध्ये जिजाऊंना वाटायचं मी तलवार चालवावी, मी दांडपट्टा फिरवावा, मी एक राणी बनावं, इथं स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं, ते तेव्हा जिजाऊंना वाटायचं. सावित्रीबाईवर अत्याचार करण्याचे अनेक मूर्खांनी प्रयत्न केले, पण सावित्रीबाई त्याला तिथंच आडवं करत होत्या. जिजामाता सुद्धा रांजाच्या पाटलाला चौरंगाची शिक्षा देण्याची पहिली जिजामातेच्या आज्ञेनुसारच झालं होतं. त्याच्यानंतर शिवाजी राजा घडला. जर आम्ही जिजाऊ अंगीकारली आणि सावित्री स्वीकारली, तर अशी सुद्धा हे अन्याय आपण मोडीत काढू शकतो. त्याच्यानंतर आपण ज्यांच्या छत्रछायेखाली, शेवटचा मुद्दा आहे कारण की एवढं बोलायला वेळ नाही आपल्या, भाऊसाहेबांच्या डॉक्टर पंजाबराव पकी, मी माफ करा मला त्यांचं नाव घ्यायचं लक्षात नाही राहिलं, परंतु बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल ठेवत विदर्भाचे बाबासाहेब त्यांना म्हटलं तर बाबा ठरणार नाही, भाऊसाहेबांना त्यांनी जे कार्यकर्तृत्व केलं आणि आम्ही त्यांच्या छत्रकार्यकारी शिकतो. आणि आम्ही जर आमच्या विद्यार्थ्याला विचारलं भाऊसाहेबांचं कार्यकर्तृत्व काय, तर तो म्हणतो भाऊसाहेब हे भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री होते. दुसरं वाक्य जर त्याला बोल म्हटलं, मी सर्वे केलेला आहे, तो दुसरं वाक्य बोलत नाही, माहीतच नाही, भाऊसाहेबांचं एज्युकेशनही माहीत नाही, इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसं. तर म्हणून मी एक निर्णय घेतला की म्हटलं आपण यांची बायोग्राफी बनवायची आणि ते काम आम्ही करतोय, ते आम्ही पूर्ण स्क्रिप्टही लिहून तयार झालेली आहे आणि तिची शूटिंग सध्या चालू आहे. तर ती माझ्याच यूट्यूब चॅनलवर मी सर्वांकडे माझा नंबर मी आपल्या सर्वांना ती लिंक पाठवेल, आपणही शेअर करा, जेणेकरून भाऊसाहेब घराघरात पोहोचले पाहिजे. जाणून बुजून सावित्रीमाई असेल, ज्योतिराव फुले असतील, हे लोक घराघरात पोहोचले नाही, कारण की आम्ही त्यांच्याकडे कधी पाहिलं नाही, आम्ही दुसऱ्याच गोष्टी मिरवणुका काढत बसलो. एवढं बोलतो आणि थांबतो, धन्यवाद.